हरिओम माझं नाव दीपक सिंग जाधव माझं उपासना केंद्र आहे बुद्रुक जिल्हा सांगली बघा सद्गुरुजी कशी कृपा असते भक्तांच्या जे भक्त जर कुठलीही सेवा करायची किंवा कुठलं बापूची सेवा करायची असेल तर अंधकारांना जर बापूला हाक मारली तर बापू एकशे आठ टक्के त्याच्या हाकेला येतोच हेच मला अनुभव या दोन दिवसात हे पेंडा कॅम्पच्या शे कॅम्पच्या निमित्तानं मला एक अनुभव आला मी असं बत्तीस शहरामध्ये इलेक्ट्रिशियनमध्ये एका शॉप शॉपमध्ये कामाला असतो आहे म्हणजे एक ह्याच्यावर पेमेंट म्हणजे ह्याच्यावर असतो मी आणि त्या मालकांचा असं आहे की माझा आत्ता आत्तापर्यंत पंधरा वर्षाचा मला अनुभव आहे की <coughs> आज मॅसेज दिला तर ती चार दिवसानं किंवा पाच दिवसानं पगार देतात लगेच देत नाहीत मग मला त्या दिवशी मी दोन तारखेला दोन फेब्रुवारी मी मालकांना मेसेज टाकला बाबा मला आज पगार पाहिजे आणि पगार असं यासाठी पाहिजे होता की मी एक लोन काढलं लो होतं ते चार तारखेला हप्ता असतो त्यामध्ये लोन द्यायच असते आणि मी मला सुरेश काकांनी पेड्याकरून कॅमेरा फोन आला की अहो बाबा दीपक असं आपल्याला ये कामं कामापूर काम आहे जरा आपल्याला यायला लागते तुला यायला लागणार आहे तीन तारखेला मग मला काळजी पडली की बाबा मालक मालकांना पगार तर मागेला आहे मालक आता पगार काय लवकर देणार मग हप्ता भागवायचा कसं मग तिथं लगेच बापूंना मी म्हटलं की बापू तुला जर मला शेवेला जर आणायचं असेल तर माझाही पगार आज झालाच पाहिजे आणि जे मालक एक एकला जेवाय गेले ते सहावाय पण दुकानात आलेच नाही शॉपमध्ये आलेच नाहीत आता म्हटलं आज काय पोरंसुद्धा दुकानात म्हटलं की बाबा आज तुला काय पगार मिळत नाही तुझं आता काय अवघड आहे सगळं तुझ्या बापूला बोल की बापू काय करतोय का बघूया असं झालं मग सहा नंतर मी मी बाहेर साईडवर व्हिजिट द्यायला गेलो व्हिजिट देऊन आलो तरी पण ते काही मालक शॉपमध्ये नव्हते मग म्हटलं जायचं आपण काम करायचं जाय बापूची इच्छा काय असेल ती होऊन दे म्हटलं आणि असंच म्हटलं नंतर मी आलो व्हिजिट वगैरे देऊन आलो आणि बाथरूममध्ये हातपाय धुवायला गेलो मग ती दि, मी दिसलो नाही मग मालक म्हटले अरे दीपक कुठं गेला काय घरी गेला काय तर नाही म्हटले आहेत का आता आहे मग कधी न मालक म्हणजे माझा अनुभव आहे आता पंधरा तीस वर्षाचा अनुभव आहे की मालक आजच्याच माग पगार मागेला दिला आहे कधी असं तर नाही आणि त्याची बघा बापूला मी साथ घाटली आणि पाच मिनटात बापूने मला अनुभव दिला अंबंदी बापूरा या अशीच माझ्याकडे सेवा करून घे आणि माझा एक छोटा मलाचा अनुभव आहे माझा मुलगा धाकटा उन्मेष दहावीला आहे आणि असंच जानेवारीमध्ये पगाराचं असं लेट म्हणजे ही जो अनुभव मी तुम्हाला सांगितलं तसंच पगारात लेट झाला आणि त्याला शाळेत वय आणि तावाना सांगितलं आणि गुरुकुल म्हणून निवासी प्रकल्प आहे ते पोर काय सगळं सातला शाळेत पाठवते संध्याकाळी सहाला पोरग्याचं आणि त्याचं वार्षिक फी बाराशे रुपये म्हणून असते मग ती फी द्यायची असते आणि ती माया मुलानं फक्त सगळ्यांनी फी दिली पण माया मुलानं फी दिली नव्हती आणि मग धाकटे मुलगा माझा जरा पैसे जरा पगार वगैरे असले की काही कळतं त्याला लगेच मग तो मग फक्त मम्मीला त्याला म्हटलं मम्मी असं असं शाळेत माझ्या रोज आहेत परीक्षा जवळ आणि सारखं तगाद लावला आहे तर म्हटली बाळ पगार झाला की पप्पासून ते सांगतो आणि देऊया आपण काय अडचण नाही आणि त्याऐी तर शंभर वय कशावरती आता घालायला सांगितली होती वय शंभर रुपयाची वय घालायला सांगितली होती मग पैसे नाही तेव्हा तसं नाही मग तसं मित्रासंग तू शाळेला गेला आणि आमच्या इथं एक किलोमीटरच्या राखसोडा सोडा म्हणून एक वडा आहे तिथं शाळेला जाताना कर्मिरी विद्या विद्यालयां तिथं आणि त्याचा मागणी एक मित्र आला अरे उन्मेष उन्मेष म्हटला आज सरांनी वया नसाल्या तर आणलेस का तू अरे म्हटलं असंच पैसे नाही तर तेव्हा मग काय मी आणले नाहीत अरे मग सर काय कावतील मारतील असून म्हटलं काय तर सांगू आपण हे करूया चालते म्हटलं एक पाच मिनटं थांबतोस का म्हटला हा थांबतो की म्हटला मग सायकल त्यांची घेतली पाच मिनटात गेला घरी गेला त्यानं एक घ्यायला वय पाहिजे होती ते दोन वय घेऊन आला घे तुला वया आणि तुला पाहिजे तिथं म्हटलं अंबंदी बापूराया माझी एक तर तू शंका हे केली अडचण दूर केलीस अस असं माझ्या जर हज माया हकीला हाकेत देत जा बापू म्हणत शाळेत गेला शाळेत गेला तर राहिला दुसऱ्या दिवशी फीचा ते क्लास टीचर असतात आणि त्या दिवशी ते आले नाही कार्ल टीचर बघा एखादा मुलगा तर बाबा क्लास टीचर आले नाही फीचं काही इच्छा नाही म्हटलं आनंदानं ही काय जाणार नाही हे करणार माझा मुलगा स्टॉपरूममध्ये गेला आणि त्या सरांची चौकशी केली तर ती बाळ म्हटलं का पाहिजे तुला काय काम आहे का अडचण आहे का तुझं का, काय नाही म्हटले जरा त्यांच्याकडे काम होतं तर म्हटले बाळ ती दोन दोन दिवस रजेवर जाईल तिथंच म्हटलं अंबानी बापू दुसरी माझेशी म्हणजे तू गोष्ट सोडलीस अंबानी म्हटला आता राहिले गोष्टी एक तावाची राहिली आता तू काय असेल एवढ्या दोन वस्तू तू मा त्या गोष्टी माझ्या मान्य केल्यास माझ्या पूर्ण केल्यास तुझा तिसऱ्या गोष्टीचं हे कर मग पा, पाचवा तास झाल्यानंतर जेवायला बाहेर सगळी गेली ते गेल्यानंतर जीवन वगैरे बाहेर आले आत आली ते आली तर त्याच्या प बँचीवर कोणी म्हणजे ते बापूनही ठेवलेत आणि बाकी कोणाला ते क्लिक झालं नसेल पण आम्हाला माझ्या मुलाला क्लिक झालं की बाबा बापूनी माझ्या ते त्याच्या नातवासाठी बाळासाठी ती अडचण आहे ती तावाची सोय करून ठेवली सहा ताव त्या बँचवर ठेवले पण तरी पण पोरगा आता बँच ताऊ मिळाल्या म्हटलं एखाद्याने आनंदाने किशात पिशवीत घातलं असतं पण त्याने पण तसं काय केलं नाही सहा वाजे मी तिथं त्या बँचवरच ते त्याचं ताव ठेवलं मग नंतर शाळा सुटल्यानंतर सुद्धा ते ताव त्याने घेतलं नाहीत तसं ठेवलं म्हटलं विचार चुकून कोणी तर ठेवला असेल आणि चोरी जरा घालतील माझं चोरून घेतलं तुला लागणार म्हणून चोरून घेतलं माझं म्हणून त्याने काय तावान मग दुसरे त्याचे मित्र आलेत आणि उन्मेष म्हटलं तुझं ताव का ठेवलंस तिथं घे की अरे म्हटलं मी नाही घेतलं मला पैसे नाही तर मी कुठलं ताव घेऊ आणि नाही मला तुझं तुझ्या बियावर दुसरं कोणाचे नेते तेव्हा घे ते मग म्हटला अजून ते कोणाचं असू उद्या दुसऱ्या दिवशी मागितलं तरी द्याच त्याला आजपर्यंत आत्ता ह्या गोष्टीला दीड महिना झाला कोणीही सुद्धा ताव मागितला नाही बा माझं ताव आहे की केलं आंबनी वापर आहे असंच आमच्या सतत आमच्या कुटुंबासंग राहा तुझा आशीर्वाद राहून दे आणि सेवा करून घे अशीच हरिओम नाथ नाथसे